विद्यार्थी मित्रों घटक सांख्यिकी यामधील उपघटक विभाजित स्तंभाले व शतमान स्तंभाले या घटकावर प्रश्न कसे विचारले जातात परीक्षेमध्ये त्यासाठी आपण या ठिकाणी फेब्रुवारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ताठरी फेब्रुवारी 2021 ला विचारलेले प्रश्न प्रश्नपत्रिकेत काय होते त्याविषयी अभ्यासणार आहोत. तर फेब्रुवारी 2021 ला प्रश्नपत्रिकेमध्ये या घटकावर एकूण 2 प्रश्न विचारलेले होते. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 74 व 75 हा विभाजित स्तंभालेख व शतमान स्तंभालेख या घटकावर विचारलेला होता. प्रश्न वाचूयात आपण या ठिकाणी की प्रश्न क्रमांक 74 व 75 साठी सूचना त्यामध्ये प्रश्न आहे एका व्यापाऱ्याची सन 2017 मधील 3 महिन्यांची खरेदी विक्री स्तंभालेखाद्वारे दर्शवली आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 म्हणजे प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 74 दिलेला आहे दिलेला स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे त्यासाठी आपण दिलेल्या स्तंभालेखाचं निरीक्षण करूयात. आपल्याला कल्पना आहे की स्तंभालेखामध्ये एक्स अक्षावर माहिती दर्शवली असते आणि वाय अक्षावरती प्रमाण घेतलेलं असतं. इथे एक्स अक्षावरती महिने दर्शवलेले आहे एप्रिल मे आणि जून आणि हा जो वाय अक्ष आहे या वाय अक्षावरती खरेदी आणि विक्री दर्शवलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की स्तंभामध्ये वेगवेगळे घटक वेगवेगळ्या रंगाने दर्शवलेले असतात. यामध्ये लाल रंगाने दर्शवलेला जो भाग आहे तो खरेदीसाठी आहे आणि न रंगवलेला भाग जो आहे तो विक्रीसाठी आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की दिलेला स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे. आता आपल्याला कल्पना आहे स्तंभालेखाचे जे प्रकार आहेत त्याचे पर्याय दिलेले आहेत आपल्याला विभाजित स्तंभालेख जोड स्तंभालेख शतमान स्तंभालेख आणि साधा स्तंभालेख. साधा स्तंभालेखामध्ये आपल्याला माहिती आहे की एकच स्तंभ दर्शवलेला असतो त्यामध्ये एका स्तंभामध्ये एकाच घटकाची माहिती दर्शवलेली असते. जोड स्तंभालेखामध्ये वेगवेगळे घटक दर्शवलेले असतात पण स्तंभ एका शेजारी एक दर्शवून वेगवेगळी माहिती त्याच्यामध्ये दर्शवली जाते तसा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. पुढचा जो प्रकार आहे शतमान स्तंभालेख आपल्याला माहिती शतमान म्हणजे शेकडा. शेकडेवारीमध्ये 100 पर्यंत उंची सर्व स्तंभांची घेतली जाते. शतमान स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभांची उंची जी आहे ती 100 पर्यंत घेतली जाते म्हणूनच त्या शतमान स्तंभालेख म्हणतात. म्हणजे या ठिकाणी दिलेले पर्याय जे आहे जोड स्तंभालेख साधा स्तंभालेख शतमान स्तंभालेख या आकृतीसाठी लागू होत नाही. म्हणजेच हा जो दिलेला स्तंभालेख आहे हा विभाजित स्तंभालेख आहे. स्तंभांची उंची कमी जास्त आहे एका स्तंभामध्ये वेगवेगळे घटक आहे वेगवेगळ्या रंगाने दर्शवलेले आहे म्हणून आपला जो प्रश्न आहे दिलेला स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे तर दिलेला स्तंभालेख हा विभाजित स्तंभालेख आहे. म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 चं जे वर्तुळ आहे ते वर्तुळ रंगवणं आपल्याला अपेक्षित आहे.